नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच सप्टेंबर रोजीच्या सर्व चालू घडामोडी डिस्कस करणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत मागायचा एकदम महत्वाचा व्हिडिओ आहे कारण की बघा आपला चालू घडामोडी टॉपिक हा खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे तो दररोज कवर होणं खूप गरजेचं आहे काय विचार केलं सांगत नाही त्यामुळे आपण सर्व प्रश्न यामध्ये इन्क्लूड आहेत चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर पहिला प्रश्न आपला साऊथ इंडियन बँकचे एम डी आणि सीईओ कोण आहेत तर बघा साऊथ इंडियन बँक ही केरळ राज्यामध्ये स्थिती आणि याची एम डी आणि सीईओ कोण म्हणले आहेत मुरली रामकृष्ण लक्षात ठेवायचं मुरली रामकृष्ण तर बघा या ठिकाणी साऊथ इंडियन बँक आले याचं के मुख्यालय केरळ या ठिकाणी कुठं केरळ याची स्थापना केव्हा झाली तर बघा एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीसला ला याची स्थापना झाली एकदम सोपं आहे एकोणतीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीसला ला याची स्थापना झाली याचे चेअरमन म्हणजे अध्यक्ष कोण आहेत सलीम गंगाधरन लक्षात ठेवायचं सलीम गंगाधरन लक्षात ठेवा सलीम गंगाधरन पुढचा प्रश्न पाहूयात आपण दोन नंबरचा प्रश्न आहे भारतीय रेल्वे बोर्डाचे नवीन सीईओ कोण नियुक्त झाले भारतीय रेल्वे बोर्डाचे नवीन सीईओ कोण नियुक्त झाले आहेत तर राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक सी व्ही के यादव कोण व्ही के यादव हे रेल्वे बोर्डाचे नवीन सीईओ नियुक्त झालेले आहेत तर या ठिकाणी बघा भारतीय रेल्वे आलय भारतीय रेल्वेची स्थापना केव्हा झाली ते एकदम इम्पॉर्टंट आहे भारतीय रेल्वेची स्थापना झाली आहे अठराशे त्रेपन्नमध्ये किती अठराशे त्रेपन्न म्हणजे किती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला त्यानंतर मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी कुठं दिल्ली भारतीय रेल्वेचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी रेल्वेमंत्री कोण आहेत गोयल पियुष गोयल लक्षात ठेवायचं पियुष गोयल रेल्वेमंत्री रेल्वे मंत्री आहेत त्यानंतर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष कोण आहेत विनोद कुमार यादव एवढं लक्षात ठेवा विनोद कुमार यादव आणि स्वतंत्र भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते जॉन मथाई कोण जॉन मथाई पुढचा प्रश्न पाहूयात आपण तिसरा प्रश्न आहे राष्ट्रीय पोषण सप्ताह केव्हा साजरा केला जातो तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे एक ते एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जातो तर एकदम इम्पॉर्टंट आहे आपण काही सप्टेंबर महिन्यातले दिवस पाहूयात तर बघा एक ते सहा सप्टेंबर काय असतं पोषण सप्त त्यानंतर दोन सप्टेंबरला काय असतो जागतिक नारळ दिवस असतो पुन्हा तीन सप्टेंबरला असतो गगनचुंबी दिवस पाच सप्टेंबरला कोणता दिवस असतो चॅरिटी आंतरराष्ट्रीय दिवस पुन्हा पाच सप्टेंबरला असतो राष्ट्रीय शिक्षक दिवस पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि आठ सप्टेंबरला कोणता दिवस असतो तर आठ सप्टेंबरला असतो राष्ट्रीय म्हणजे आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस किंवा आठ सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो दहा सप्टेंबरला कोणता दिवस असतो तर दहा सप्टेंबरला असतो जागतिक आत्महत्या रोकथाम दिवस चौदा सप्टेंबरला असतो जागतिक प्राथमिक उपचार दिवस पुन्हा चौदा सप्टेंबरला कोणता परा दिवस असतो हिंदी दिवस असतो पंधरा सप्टेंबरला असतो इंजिनियर दिवस भारतामध्ये साजरा केला जातो त्यानंतर बघा परत पंधरा सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय लोकतंत्र दिवस असतो सोळा सप्टेंबरला असतो मलेशिया दिवस पुन्हा एकदा सोळा सप्टेंबरला कोणता दिवस असतो जागतिक ओझन दिवस किंवा सोळा सप्टेंबरला जागतिक ओझोन दिवस साजरा केला जातो एकवीस सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय शांती दिवस किंवा एकवीस सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय शांती दिवस बावीस सप्टेंबरला असतो रोज डे पुन्हा सव्वीस सप्टेंबरला असतो जागतिक गर्भनिरोधक दिवस सव्वीस सप्टेंबरला पुन्हा असतो जागतिक समुद्र दिवस पुन्हा सत्तावीस सप्टेंबरला असतो जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबरला कोणता दिवस असतो तर लक्षात ठेवायचा अठ्ठावीस सप्टेंबरला रेबीज दिवस असतो जागतिक रेबीज दिवस पुन्हा तीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय भाषांतर दिवस असतो किंवा तीस सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय भाषांतर दिवस असतो चार नंबरचा प्रश्न आहे पंजाब आणि सिंध बँकेचे एम डी आणि सीईओ कोण नियुक्त झालेले आहेत तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी एस श्रीकृष्ण तर या ठिकाणी बघा पंजाब आणि सिंध बँक याची स्थापना चोवीस जूनला झालेली चोवीस जून एकोणीसशे आठमध्ये या बँकेची स्थापना झाली आहे याचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आणि याचं बघा अध्यक्ष कोण आहेत कार्यकारी अध्यक्ष अध्यक्ष डॉक्टर चरण सिंह कोण आहेत डॉक्टर चरण सिंह याचे अध्यक्ष आहेत एवढं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न पाहूया आपण वर्ल्ड ओपन ऑनलाईन चेस टुर्नामेंट दोन हजार वीस कोणत्या भारतीयाने जिंकले त्याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी पी इनियन पी इनियन यांनी वर्ल्ड ओपन ऑनलाईन चेस टुर्नामेंट दोन हजार वीसचा चा किताब जिंकलेला आहे आणि बघा हे कुणाल कोणत्या राज्याचे आहेत पी युनियन तमिळनाडू राज्याचे आहेत हे तमिळनाडू राज्याचं आहे आणि पूर्णपणे जगामध्ये जे काही बघा बुद्धिबळाचा खेळ असतो त्याला फिडे फिडे कोण करतं फिडे रेग्युलेट करतं जसं बी सी साय रेग्युलेट क्रिकेट सा करतं क्रिकेटला तसं फिडे कशाला रेग्युलेट करतं तर बघा ते बुद्धिबळ खेळाला याची स्थापना केव्हा झाली वीस जुलै एकोणीसशे चोवीसला वीस जुलैचं चोवीसला याची स्थापना झाली एकोणीसशे आणि याचं मुख्यालय लुसाने स्वित्झर्लंड या ठिकाणी लक्षात ठेवायचं लुसाने स्वित्झर्लंड ठिकाणी कशाचं फिडेचं पुढचा प्रश्न पाहूया आपण सहा नंबरचा प्रश्न आहे चॅरिटी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर बघा चॅरिटी आंतरराष्ट्रीय दिवस हा पाच सप्टेंबरला साजरा केला जातो किंवा पाच सप्टेंबरला आणि बघा आंतरराष्ट्रीय चॅरिटी दिवसचा मुख्य उद्देश काय लोकांना दान देण्याबाबतीत जागृत करणे म्हणजे त्याबद्दल जागृत करून त्यांना दान करायला प्राब म्हणजे प्रोत्साहित करणे तर बघा हा दिवस पहिल्या वेळेस दोन हजार तेरामध्ये साजरा केला होता किंवा दोन हजार तेरामध्ये आणि हा दिवस साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्रांनी के केलेली कुणी संयुक्त राष्ट्रांनी म्हणजे यू एन पुढचा प्रश्न पाहूयात आपण सात नंबरचा प्रश्न आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण डेली चालू घडवणे टाकत असतो पोप फ्रान्सिसची नवीन पुस्तक लेट अस ड्रीम डिसेंबर दोन हजार वीसमध्ये रिलीज होत आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा प्रोप फ्रान्सिसची नवीन पुस्तक लेट अस ड्रीम डिसेंबर दोन हजार वीसमध्ये रिलीज होते तर याचं लेखक कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक सी आयस्टन इवरेग लक्षात ठेवायचं आयस्टन एग हे त्याचे लेखक आहेत पुढचा प्रश्न पाहूयात आपण आठ नंबरचा प्रश्न आहे कोणत्या कंपनीने ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन चाणक्य नॅशनल मॅनेजमेंट गेम्स दोन हजार वीसचा किताब जिंकलेला आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे एन टी पी सी एन टी पी सी एक भारताची सर्वात मोठी वीज उत्पादक कंपनी आहे तर तिचा फुलफॉर्म काय एन टी पी सीचा नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड लक्षात ठेवायचं नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड आणि आणिची स्थापना केव्हा झाली एन टी पी सीची एन टी पी सीची स्थापना ही सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला झाली सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला आणिचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी कुठं दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय पुढचा प्रश्न पाहूयात आपण नऊ नंबरचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला ॲम्ब्युलन्स ड्रायवर कोण बांधलेली तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी यम वीरलक्ष्मी यम वीरलक्ष्मी ह्या तमिळनाडू राज्याच्या आहेत आणि त्यांना भारताचे पहिला महिला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर म्हणून नियुक्त केलेलं आहे दहा नंबरचा प्रश्न आहे टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग दोन हजार एकवीसमध्ये कोणती युनिव्हर्सिटी अव्वल स्थानी राहिली तर बघा कोणती यू युनिव्हर्सिटी तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी लक्षात ठेवायचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी दुसऱ्या स्थानावर कोणती राहिली स्टेन फोर्ड युनिव्हर्सिटी यू एस आणि तिसऱ्या स्थानावर आहे हार्वर्ड युनिव्हर्सिटी एवढा लक्षात ठेवायचं हार्वर्ड युनिव्हर्सिटी पुढचा प्रश्न पाहूया आपण अकरा नंबरचा प्रश्न आहे टेनिसमधील सर्वाधिक मॅच जिंकणारे खेळाडू कोणती मानलेली तर बघा टेनिसमधील सर्वाधिक मॅच जिंकणारे खेळाडू सेरेना विल्यम्स बिनलेली लक्षात ठेवायचं विल्लंग, सेरेना विल्यम्स सेरेना विल्यम्स ह्या अमेरिकाच्या टेनिस खेळाडू आहेत एवढं लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न पाहूयात आपण बारा नंबरचा प्रश्न आहे गैरी स्टेडला कोणत्या देशातील पुरुष क्रिकेट टीमचे मुख्य कोच नियुक्त केले तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी न्यूझीलंड या दे देशामध्ये त्यांना नियुक्त केलेलं आहे या ठिकाणी बघा न्यूझीलंड आलेलं आहे न्यूझीलंडची राजधानी कोणती तर वेलिंग्टन लक्षात ठेवायचं वेलिंग्टन ही न्यूझीलंडची राजधानी आहे त्यानंतर करन्सी म्हणजे चलन आहे न्यूझीलंड डॉलर लक्षात ठेवायचं न्यूझीलंड डॉलर चलन चलने आणि प्रधानमंत्री कोण आहे जयसिंडा अर्डरन लक्षात ठेवा जयसिंडा अर्डरन तेरा नंबरचा प्रश्न आहे प्रत्येक वर्षी पाच सप्टेंबरला कोणता दिवस साजरा केला जातो तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे राष्ट्रीय शिक्षक दिवस हा प्रत्येक वर्षी पाच सप्टेंबरला साजरा केला जातो पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म झाला होता आणि हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते कोण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण पुढचा प्रश्न पाहूयात आपण चौदा नंबरचा प्रश्न आहे एक सप्टेंबर दोन हजार वीसपर्यंत पर्यंत राशन कार्ड योजनामध्ये किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना जोडलेले म्हणजे वन नेशन वन राशन कार्ड योजनामध्ये किती राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाला जोडण्यात आलेले आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक आहे एकूण सव्वीस केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांना जोडण्यात आलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण पंधरा नंबरचा प्रश्न आहे द बिग थॉट्स ऑफ लिटल लव या पुस्तक लेखकाचे लेखक कोण आहेत तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे करण जोहर करण जोहर हे फिल्म म्हणजे पिक्चरचे निर्माण करणारे म्हणजे पिक्चर तयार करतात ते त्यांच्या या पुस्तकामध्ये त्यांच्या दोन जुळ्या मुलांचं काय दिलं आहे वर्णन केलं आहे त्यांनी पुढचा प्रश्न पाहूयात आपण सतरा नंबरचा प्रश्न आहे कोणत्या देशाच्या अध्यक्षतेमध्ये दे, व्हर्च्युअल ग्रुप ट्वेंटीची विदेश मंत्रालयाची असाधारण बैठक आयोजित केली होती तर कोणत्या देशाच्या अध्यक्षामध्ये तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सौदी अरब लक्षात ठेवायचं सौदी अरब या बैठकीमध्ये बघा यस जयशंकरने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं लक्षात ठेवायचं यस जयशंकर यांनी बैठकीदरम्यान कोविड एकोणीस जे काही संकट आहे त्याच्यावरती चर्चा करण्यात आली अठरा नंबरचा प्रश्न आहे एक सप्टेंबर दोन हजार वीसला कोणत्या मंत्रालयाने वाटर हिरोज शेअर स्टोरी टू पॉईंट झिरो स्पर्धा सुरू केली तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे जलशक्ती मंत्रालयाने जल ही स्पर्धा सुरू केली कोणत्या जलशक्ती मंत्रालयाने वाटर हिरोज शेअर स्टोरी टू पॉईंट झिरोची जी काही स्पर्धा आहे ती चालू केलेली भारतीय टेनिस खेळाडू सुमित नागल हे कोणासोबत हारून यू एस ओपन दोन हजार वीस रेसमधून बाहेर निघाले ओ, तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी डोमिनिक थियम लक्षात ठेवायचं डोमिनिक थियम यांच्यापासून हरून ये बाहेर निघलेले ओ यू एस ओपनमधून टेनिस स्पर्धेमधून तर बघा पहिल्या राऊंडमध्ये यांनी अमेरिकेचे ब्रेडिला ब्रेडली क्लहन यांना हरवलं होतं लेकिन परंतु काय केलं त्यांनी दुसऱ्या राऊंडमध्ये काय झालं यांनी डोमनिक थियमपासून हे हारले कोणासोबत यांच्यासोबत हारले आणि आता ती घरी आलेली आहेत भारतीय टेनिस खेळाडू कोण सुमित नागल पुढचा प्रश्न पाहूयात आपण आणि मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं द बिग थॉट्स ऑफ लिटल लव पुस्तक लेखक कोण आहेत लगेच टाईप करा आणि मित्रांनो या व्हिडिओच्या पीडपसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करा